नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो कृषी विभागांतर्गत जी काही रिक्त पद आहेत ती रिक्त पदे भरण्यासंदर्भात महत्वाचं जे काही अपडेट आहे ते अपडेट आपल्याला समोर येताना दिसत आहे आणि यामध्ये बघू शकता कृषी खात्यातील जी काही या ठिकाणी रिक्त पद आहे ती रिक्त पदे भरण्यासंदर्भात जो काही भरतीचा मार्ग आहे तो मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे राज्य शासनाकडून काही प्रमाणात निर्बंध जे आहेत ते निर्बंध सुद्धा शिथिल करण्यात आलेला आहे यामध्ये सुरुवातीला बघूया जो काही दोन हजार वीस मे मध्ये जी आर आला होता पदभरती संदर्भात आणि कोरोना काळ कालावधीमध्ये पदभरतीवर ती नवीन पदभरतीवरती निर्बंध आणण्यात आ निर्बंध घालण्यात आलेले होते तर यामध्ये जे काही निर्बंध आहेत ते निर्बंध या ठिकाणी कृषी विभागातील पदे भरण्यास अडथळे निर्माण होत होते परंतु निर्बंध लागू झाल्यानंतर कालावधीत उच्चस्तरीय समितीने तसेच उपसमितीने मान्यता दिलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे आता पूर्णता भरता येतील असे राज्याच्या अर्थ खात्याने स्पष्ट केले आहे त्यामुळे कृषी विभागात आता काही रिक्त पदे भरण्यासंदर्भातल्या जे काही हालचाली आहे त्या हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे आणि कृषी विभागाचा जो आकृती बंद आहे तो अद्याप मंजूर झाला नाही परंतु या ठिकाणी पदे भरण्यासंदर्भातल्या ज्या हालचाली हालचाली सध्या या ठिकाणी सुरू झालेल्या या ठिकाणी जास्तीत जास्त जे प्राधान्य आहे ते कृषी सहायकांना मिळणार आहे कृषी विभागाने सुधारित आकृती अद्याप जाहीर केलेला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये नाराजी आहे यापूर्वी रचनेनुसार कृषी खात्यात एकत्रित ही जी पद आहे ती पद रिक्त दिलेली या ठिकाणी त्याचबरोबर बघू शकता कृषी सहायकाच्या पदांना प्राधान्य दिले जाणार असून किमान दोन हजार जी पद आहे ते वाढविण्याचा विचार सुरू आहे आणि याशिवाय पर्यवेक्षक दोनशे चौऱ्याहत्तर जागा आणि कृषी संदर्भातील अधिकाऱ्यांची चारशेपेक्षा जास्त जी पद आहे ती नव्याने तयार करण्यात येणार आहे किंवा नव्याने तयार होणार आहे म्हणजे चारशे हे दोनशे चौऱ्याहत्तर आणि साधारणतः या ठिकाणी हे दोन हजार प्लस जागा म्हणजे साधारणतः या ठिकाणी तीन हजार प्लस जागेची कृषी भागामध्ये जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया या ठिकाणी होण्याची चिन्ह आहेत आणि आता जवळपास तीन वर्षापासून कोणत्या प्रकार भरती प्रक्रिया झाली नाही त्यामुळे आताचा जो काही आकडा असणार आहे कृषी विभाग असेल जलसंपदा विभाग असेल त्याचबरोबर आरोग्य विभाग असेल किंवा गृह विभाग असेल या सर्वच विभागात आता जी काही भरती प्रक्रिया तलाठी भरती असेल या सर्व विभागामध्ये आता भरती जी आहे ती नक्कीच होणार आहे थोडासा कालावधी लागू शकतो महिना दोन महिने चार महिने परंतु भरती शंभर टक्के होण्याचे आता चान्सेस आहे कारण दोन हजार वीस चार मे दोन हजार वीसचं जे काही जी आर आहे तो जी आर आता या ठिकाणी त्यामधून बरीच ती शिथिलता जी आहे ती शिथिल करण्यात आलेला आहे आणि पदभरती होण्यासाठी आता लवकरच त्या संदर्भात सुरुवात सुद्धा होणार आहे मित्रांनो आरोग्य विभागाची तयारी करत असाल तर सराव करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे मार्केटमध्ये एक छान पुस्तक आहे आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार बारापासून ते दोन हजार एकवीस पर्यंत जेवढे आरोग्य विभागाचे पेपर झालेला आहे त्या पेपरचा सर्व समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी जी काही आरोग्य विभागाची परीक्षा झालेली आहे त्यामध्ये एकूण या ठिकाणी सोळा प्रश्नपत्रिकाचा सुद्धा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता दोन हजार बारा दोन हजार एक ते एकवीसपर्यंत त्याचबरोबर तीस संभाव्य प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका संच यामध्ये आहे आहे कोरोना संदर्भात जे काही आधारित प्रश्न आहे त्या प्रश्न सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचबरोबर दोन हजार वीस ची जे काही आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक हो या पदासाठी विशेष भरती झाली होती त्या भरतीचे सुद्धा प्रश्नपत्रिकाचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक असणार आहे विठ्ठल राऊतवार सरांचं किंमत आहे दोनशे ऐंशी रुपये महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे ऑनलाईनही तुम्हाला ही प्रत या ठिकाणी मिळू शकते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ऑनलाईनही तुमची जी काही प्रत आहे ती प्रत या ठिकाणी बुक करू शकता त्याचबरोबर मराठी शब्दसंग्रह अत्यंत महत्वाचा मराठी व्याकरणा संदर्भात बरेचसे प्रश्न शब्द संग्रहावरती येत असतात त्यामुळे स्पेशली मराठी शब्दसंग्रह अत्यंत महत्वाचा हे पुस्तक आहे तुम्ही हे सुद्धा पुस्तक या ठिकाणी खरेदी करू शकता नक्कीच परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे